नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राइट फ्यूचर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सराव संच 2.2। तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। पुढील गणिते सोडवण्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मागचे सर्व व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग पाहूया सराव संच 2.2। यातील पहिला प्रश्न आहे की खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। त्यातील समीकरण पहिले आहे एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। मग आता ह्या समीकरणाला सोडवायचं आहे कोणत्या पद्धतीने? अवयव पद्धतीने। मग या समीकरणाला सोडवताना काय करणार? तर याचा सहगुणक हा गुणणार ह्या संख्येला। याचा सहगुणक काय आहे? आता एक हा गुणणार 54ला, म्हणजेच 54। आता याचे असे अवयव पाडायचे की त्यांचा जो गुणाकार आहे तो 54 मिळायला पाहिजे आणि त्यांची प्लस मायनस ही 15 मिळायला पाहिजे। म्हणजेच काय मिळणार? पहा, 9 गुणिला 6 मिळणार 54 आणि या दोघांची प्लस मायनस केल्यास, म्हणजे प्लस केल्यास काय मिळणार? 9 आणि 6 मिळणार 15। मग आणि याचं चिन्ह आहे वजा, म्हणून दोघांना काय करणार? हाही वजा काय होणार? अधिक, म्हणजेच हे मिळणार। मग आता याला लिहिणार, म्हणून समीकरण एक्स वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर असणार 0। या प्रकारे याला लिहिणार। मग आता यांच्यामध्ये या दोघांमधनं कॉमन घेणार, म्हणजेच आता काय असणार बघ, तर x हा बाहेर, नंतर कंसामध्ये x, x गुणिले x काय होणार? एक्सचा वर्ग, आणि राहिला इकडे x बाहेर आहे म्हणजेच हा 9। या ठिकाणी हा कंस परत असाच इकडे मिळायला पाहिजे, म्हणजेच हा वजा 6 कंसाच्या बाहेर इथे मिळणार एक्स, आणि 6ने कोणत्या संख्येला गुणल्यास 54 मिळणार, तर हा मायनस आणि हा इकडे आहे प्लस, म्हणजे हा इथे असणार मायनस, मायनस मायनस होणार प्लस, आणि 9 गुणिला 6 जिनमसक 54 बरोबर असणार 0। मग आता या ठिकाणी दोन्ही कंस समान, म्हणजे दोघांपैकी एक एक्स वजा 9 आणि बाहेरच्या संख्या ह्या कंसामध्ये एक्स वजा 6 बरोबर असणार 0। म्हणजेच आता बाब की दोन संख्यांचा गुणाकार जर 0 मिळत असेल तर त्यामध्ये काय असणार? दोघांपैकी कोणतीही एक संख्या काय असेल? 0 असेल। म्हणून आपण काय करणार? तर म्हणून एक्स वजा 9 यालाही मानू 0, किंवा इकडे एक्स वजा 6 हा असेल 0, म्हणजे दोघांपैकी कोणती एक संख्या काय असेल? 0। मग आता एक्सची किंमत काय मिळणार? एक्स हा इकडे मायनस, इकडे जाऊन होणार प्लस, म्हणजेच एक्स बरोबर असणार 9, किंवा एक्स हा इकडे मायनस, इकडे जाऊन हा होणार प्लस, म्हणजेच या समीकरणाला सोडवून त्याचे मूळ काय मिळणार? दिलेल्या संख्येचे मूळ मिळणार 9 किंवा 6। म्हणजेच म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे काय असणार? 9 आणि 6 आहेत। या प्रकारे या प्रश्नाला सोडवायचे आहे। पाहू यात प्रश्न दुसरा। मग दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे? दुसरा प्रश्न आहे एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0। यातही काय करणार? याचा सहगुणक हा काय करणार? 1 हा 20ला गुणणार, म्हणजे 20, आणि याचे अवयव पाडायचे, म्हणजे 20 याचे अवयव असे पाडायचे की आता त्यांचा गुणाकार हा प्लस मायनस 1 असायला पाहिजे आणि गुणाकार हा 20, म्हणजेच काय मिळणार? बा 5 गुणिला 4, 4 5 20 आणि 4 5 9 4 गेले तर काय मिळणार? एक्स, आणि हा प्लस आहे म्हणून मोठी संख्या प्लस, छोटी संख्या मायनस। मग या ठिकाणी काय असणार? म्हणून एक्स वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर असणार 0। तर या दोघांमधनं काय बाहेर येणार? कंसाच्या बाहेर x मिळणार काय? तर x अधिक 5, कंस पूर्ण। या ठिकाणी बाहेर असणार वजा 4, कंसामध्ये मिळणार x वजा
हा वजा म्हणजे हा मिळणार अधिक आणि हा चार आणि कणाला गुणायचे पाचाला चार पंचे वीस बरोबर मिळणार शून्य. दोन्ही कौन समान म्हणजे दोघांपैकी एक दोघांपैकी एक आणि बाहेर असणाऱ्या संख्या कंसामध्ये एक्स वजा चार दोघांचा गुणाकार काय मिळाला शून्य. मग दोन संख्या यांचा जर गुणाकार शून्य होत असेल तर म्हणून काय करणार एक्स अधिक पाच याला मानणार शून्य किंवा एक्स वजा चार यालाही मानणार शून्य. म्हणजेच एक्सची किंमत काय मिळणार तर मिळणार वजा पाच किंवा एक्सची किंमत काय असणार तर चार. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे काय असणार वजा पाच आणि चार आहेत. या प्रकारे या उदाहरणांना सोडवायचे असेल. पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे दोन वायचा वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर शून्य. मग आता या ठिकाणी काय होणार तर दोन हा गुणणार तेराला तर तेर दुने होणार सव्वीस. मग आता सव्वीसचे असे अवयव पाडायचे की त्यांची प्लस मायनस सत्तावीस आणि गुणाकार हा काय मिळायला हवा सव्वीस. तर काय करणार पहा सव्वीस गुणिला एक सव्वीस एक सव्वीस आणि या दोघांची जर प्लस केल्यास मिळणार काय सत्तावीस. म्हणून या ठिकाणी म्हणून दोन वाय वर्ग अधिक सव्वीस वाय अधिक वाय अधिक तेरा बरोबर शून्य. मग आता या दोन संख्यांमधनं कॉमन घेऊ या दोघां संख्यांमधनं कॉमन म्हणजे सामायिक अवयव काढणार. काय असणार सामायिक अवयव दोघांमध्ये तर या ठिकाणी असणार दोन वाय कंसामध्ये इथे दोन वाय बाहेर तर इथे उरणार वाय अधिक या ठिकाणी दोन बाहेर इथे असणार तेरा वाय पण बाहेर या ठिकाणी. मग आता वाय अधिक तेरा या ठिकाणी वाय अधिक तेरा आहे म्हणजेच कंसाच्या बाहेर अधिक एक इथे वाय अधिक तेरा बरोबर मिळणार शून्य. मग काय मिळणार तर म्हणून हा वाय अधिक तेरा दोघांठी दोन्ही कंस समान म्हणून कॉमन आणि नंतर राहिलेले दोन वाय अधिक एक बरोबर मिळणार शून्य. म्हणून आता दोन संख्येचा गुणाकार शून्य मिळतो आहे म्हणजेच काय असणार तर यामधील वाय अधिक तेरा बरोबर असणार शून्य किंवा दोघांपैकी कोणती एक संख्या शून्य असते म्हणजेच दोन वाय अधिक एक बरोबर शून्य. म्हणजेच वाय बरोबर मिळणार काय तर वाय असणार हा वजा तेरा आणि या ठिकाणी हा इकडे अधिक इकडे जाऊन वजा म्हणजेच दोन वाय बरोबर वजा एक आणि हा इकडे गुंतो इकडे जाऊन भागेल म्हणजे वाय बरोबर वजा एक छेद दोन. तर दिलेल्या समीकरणाचे मूळ काय मिळणार दिलेल्या वर्ग समीकरणाचे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे काय असणार तर वजा तेरा आणि वजा एक छेद दोन आहेत. या प्रकारे या उदाहरणाला सोडवायचे. तर पाहूया चौथा प्रश्न. चौथा प्रश्न आहे पाच यम वर्ग बरोबर बावीस यम अधिक पंधरा. मग याला आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये लिहिणार म्हणजे पाच यम वर्ग याला हा इकडे प्लस इकडे येऊन मायनस म्हणजेच वजा बावीस यम हा इकडे वजा पंधरा बरोबर असणार शून्य. मग आता याचा सहगुणा गुणणार याला म्हणजेच मिळणार काय तर पाच गुणीला पंधरा होणार पंच्याहत्तर. आता याचे अवयव पाडायचे की त्यांचा गुणाकार पंच्याहत्तर आणि प्लस मायनस ही बावीस मिळणार. म्हणजेच काय करणार तर मिळणार पहा तेवीस पंचवीस गुणीला तीन म्हणजे पंचवीस गुणीला तीन काय मिळणार तर पंच्याहत्तर आणि पंचवीसमधनं जर तीन वजा केले तर मिळणार बावीस. मग मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच उत्तराला चिन्ह जर मायनस आहे तर मोठ्या संख्येला मायनस आणि छोटी संख्या ही प्लस. मग म्हणून पाच यम वर्ग वजा पंचवीस यम अधिक तीन यम वजा पंधरा बरोबर असणार शून्य. आता या ठिकाणी यांच्यामधील सामायिक अवयव आणि यांच्यामधील सामायिक अवयव काढणार तर काय मिळणार या ठिकाणी पहा इथे पाच यम
कंसामध्ये उरलेली संख्या काय उरणार, 5m बाहेर तर मध्ये 5 m हा इकडे वजा 5 × 5 म्हणजेच मिळणार 25 आणि m आहे बाहेर. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय असणार, m वजा 5 म्हणजे m वजा 5 तर या ठिकाणी बाहेर असणार अधिक 3 कंसामध्ये असणार m आणि या ठिकाणी हा अधिक हा वजा म्हणजेच अधिक वजा होणार वजा म्हणजेच वजा 5 बरोबर मिळणार 0. मग आता दोघांमधील कॉमन काय आहे तर m वजा 5 राहिलेल्या संख्या कंसामध्ये तर 5m अधिक 3 बरोबर 0. दोन संख्येचा गुणाकार 0 म्हणजेच काय मिळणार तर m वजा 5 हा 0 असेल किंवा 5m अधिक 3 हा 0 असेल म्हणजेच m बरोबर मिळणार 5 आणि इकडे 5m बरोबर असणार हा इकडे अधिक इकडे जाऊन वजा 3 m बरोबर काय मिळणार तर वजा 3/5 म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे काय असणार तर असणार 5 आणि वजा 3/5 आहेत. या प्रकारे या उदाहरणाला सोडवायचे असेल. चला तर मग पाहूया पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न आहे 2x² + 2x + 1/2 बरोबर 0. मग आता या ठिकाणी हा 2 हा गुणणार 1/2 आला तर मिळणार काय पा 2 × 1/2 2 कॅन्सल म्हणजेच मिळणार 1. मग आता ह्या एकाचे असे अवयव पाडायचे की त्यांची प्लस किंवा मायनस ही 2 मिळायला पाहिजे आणि गुणाकार 1 म्हणजेच काय करणार तर कोणती संख्या आहे की त्या संख्येने गुणल्यानंतर 1 येणार तर आपण गुणू 1 × 1 एकाने एकाला गुणल्यास मिळणार 1 आणि या दोघांची प्लस केल्यास मिळणार 2 आणि उत्तराचे चिन्ह वजा म्हणजेच दोन्ही काय असणार वजा. म्हणून या ठिकाणी म्हणून 2x² + 1x + 1/2 बरोबर मिळणार 0. मग आता या दोघांमध्ये आता यात सामायिक अवयव काय असणार तर x म्हणजेच x हा बाहेर कंसामध्ये असणार 2x आणि हा x बाहेर म्हणजेच इथे वजा x. आता या ठिकाणी पहा की वजा x अधिक 1/2 आहे. या संख्येमधनं ही संख्या मिळवायची. मग या ठिकाणी 2x आहे तर आपण काय करणार तर 1/2 × 2x घेतल्यास काय मिळणार 2 कॅन्सल म्हणजे मिळणार x. म्हणजे आपण 1/2 हा बाहेर घेऊ शकतो म्हणजे वजा 1/2 तर कंसामध्ये काय येणार 2x म्हणजे या संख्येने या संख्येस गुणल्यानंतर मिळणार x. परत 1/2 हा जर बाहेर आहे त्याला मायनस चिन्ह आहे आपल्या पाहिजे प्लस म्हणजेच या ठिकाणी मायनस 1 जर घेतल्यास याने याला गुणल्यास मायनस मायनस होणार प्लस आणि एकाने 1/2 गुणल्यानंतर मिळणार परत 1/2 बरोबर मिळणार 0. मग आता या ठिकाणी कंस दोन्ही समान म्हणजेच दोघांपैकी 1 × 2x + 1 आणि राहिलेल्या संख्या ह्या कंसामध्ये म्हणजे 1 × 1/2 बरोबर मिळणार 0. आता दोन संख्येचा गुणाकार 0 म्हणजेच काय असणार तर 2x + 1 बरोबर मिळणार 0 किंवा x + 1/2 बरोबर मिळणार 0. म्हणजेच काय होणार तर या ठिकाणी 2x हा इकडे वजा इकडे जाऊन अधिक 1 हा याला गुणतो इकडे जाऊन भागेल म्हणजे x बरोबर असणार 1/2. त्याचप्रमाणे या ठिकाणी 1 हा इकडे वजा इकडे पाठवल्यास अधिक म्हणजेच x बरोबर 1/2 म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे काय असणार तर 1/2 आहेत जे दोन्ही मुळे काय आहेत 1/2 आहेत. पाहूया सहावा प्रश्न. सहावा प्रश्न आहे 6x + 2x = 1. मग आता या ठिकाणी याला सामान्य रूपामध्ये बदलण्यासाठी काय करणार तर दोन्ही बाजूंना काय करू एक्सने गुणू म्हणजेच काय होणार बा या ठिकाणी 6x × x + 2x × x आणि इकडे बरोबर 1 × x म्हणजेच मिळणार काय या ठिकाणी म्हणून 6x × x, x चा वर्ग या ठिकाणी x x कॅन्सल म्हणजेच वजा 2
आणि इकडे एक गुणिला एक्स म्हणजेच मिळणार एक्स. मग याला इकडे आणा म्हणजेच सहा एक्स वर्ग हा इकडे येणार वजा एक्स वजा दोन बरोबर मिळणार शून्य. आता हे झाले त्याच्या सामान्य रूपामध्ये. मग काय होणार तर हा सहा गुणणार दोनाला, सहा गुणिला दोन मिळणार किती तर बारा. आणि आता याचे असे अवयव पाडायचे की त्यांची प्लस मायनस एक मिळायला पाहिजे आणि गुणाकार हा बारा. म्हणजेच काय करणार पहा, चार गुणिला तीन, चार त्रिकोणार बारा आणि चारात न तीन जाणार तर काय मिळणार एक. आणि उत्तराला चिन्ह वजा म्हणजेच मोठी संख्या मायनस आणि छोटी संख्या ही प्लस. म्हणून सहा एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर मिळणार शून्य. आता या दोघांमधनं सामायिक, तर या ठिकाणी सामायिक अवयव काय मिळणार दोन एक्स, राहिलेली संख्या तीन एक्स वजा दोनाने कोणत्या संख्येस गुणल्यानंतर चार मिळणार तर दोनाने, एक्स हा बाहेर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पण तीन एक्स वजा दोन कंस तीन एक्स वजा दोन आहे म्हणून या संख्येला आपण गुणू एकाने की मिळणार तीन एक्स वजा दोन बरोबर असणार शून्य. मग आता दोन्ही कंस समान म्हणून तीन एक्स वजा दोन आणि राहिलेल्या संख्या दोन एक्स अधिक एक बरोबर मिळणार शून्य. दोन संख्येचा गुणाकार शून्य म्हणून तीन एक्स वजा दोन बरोबर मिळणार शून्य किंवा दोन एक्स अधिक एक बरोबर मिळणार शून्य. म्हणून त्या ठिकाणी काय होणार, हा इकडे वजा इकडे पाठवा अधिक म्हणजेच तीन एक्स बरोबर मिळणार दोन, हा याला गुणतो तिकडे जाऊन भागेल म्हणजे एक्स बरोबर असणार दोन छेद तीन. त्याचप्रमाणे हा इकडे वजा हे अधिक आहे इकडे पाठवल्यास वजा म्हणजेच दोन एक्स बरोबर असणार वजा एक, हा याला गुणतो तिकडे जाऊन भागेल म्हणजे एक्स बरोबर मिळणार वजा एक छेद दोन. तर दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे, दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे काय असणार तर दोन छेद तीन आणि वजा एक छेद दोन आहेत. याप्रमाणे या प्रश्नांना सोडवायचे असेल. त्याचप्रमाणे मित्रांनो राहिलेले गणिते हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.